मित्रांनो, आज आपण टमाट्याचं रोप जे घरी तयार केलेलं आहे त्याबद्दल आपण थोडंसं बोलू. इतक्या दिवस मी तुम्हाला कांद्यांचे व्हिडिओ टाकले होते. ही नर्सरी जी आहे ती आपण घरी तयार केलेली आहे. हिची जी कॅपॅसिटी आहे 50,000 रोपं बसू शकतात. आपण यावेळेस हिच्यामध्ये फक्त 20,000 रोप टाकलेले. मी पुढून दाखवतो तुम्हाला. ही पाहू शकता आपण. साईडला जी नेट वापरलेली आहे ही टोटल 50% 90% आहे. याच्यामधनं काही थ्रिप्स वगैरेमध्ये येऊ शकत नाही. आणि ही जी वरची नेट वापरलेली आहे आपण, ही वरची नेट जी 50% व्हाईटमध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळे कसं उन्हामध्ये ठेवायचा त्रास कमी होतो, ऊन चांगल्यापैकी लागतं. तुम्ही पाहू शकता हे 20,000 रोप जे तयार केलेलं आहे, हे जर मी नर्सरीमध्ये तयार करायला गेलो असतो तर मला 27,000 रुपये लागले असते विथ ट्रान्सपोर्ट. 1.30 रुपये पर 62-45 व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये आपण हे 15,500 रुपये खर्च केलेले आहेत. तुम्ही रोपं पाहू शकता, अतिशय सुंदर एकसारखे तयार झालेले आहेत. त्याची लवचिकता दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, हात फिरून पूर्ण दाबलेले मी रोप, एकदम जबरदस्त. सेम नर्सरी सारखं रोप तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी काय आपण खूप एफर्ट्स घेतले असं काही नाही. पाण्याचं नियोजन चांगलं ठेवलेलं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आता कुठलाही स्टंप जर उपटला आपण तर पाहू शकता एकदम छानपैकी ते काडी तयार झालेली आहे. ही पहा, पूर्णपणे त्याच्यामध्ये मुळींचा गठ्ठा तयार झालेला आहे. स्टंप एकदम लवचिक, एकदम कडक तयार झालेला आहे. मल्चिंगसाठी अतिशय सुंदर रोप तयार झालेलं आहे ते. तर माझे शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही पण स्वतः जो खर्च आहे तो कमी करा. 27,000 जर समजा 15,500 झालं असेल, उरलेल्या पैशामध्ये आपल्याला खत टाकण्यासाठी, मल्चिंग, निंदणी ह्या गोष्टींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने पैसे वापरता येतील. एवढीच माझं म्हणणं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी केला आहे. दादा, तुम्ही कुठलाही ट्रे बसला, एकदम नर्सरी सेम नर्सरी सारखा ट्रे तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, एकसारखे रूपाचे उगवणे, एकदम जबरदस्त काडी कोणती उपटून पहा. हे पाहू शकता तुम्ही, एकदम हिरवगार रोप आहे. 3-4 दिवसात आता लागवड करायची आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला कळवा कॉमेंट्समध्ये. धन्यवाद.